द्या, तर असा कोणता एक पक्ष दाखवा की तो आम्हाला बीजेपीची बी टीम सांगत नाही. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, आता सध्या फक्त राज्यातील राज्याची गोष्ट घ्या तुम्ही. राज्यात जेवढे पक्ष आहे त्या सर्व पक्षांनी पहिले जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अबू आसिम किंवा त्यांची पार्टी, काँग्रेस पार्टी सर्वांनी त्या सरकारमध्ये सहकार्य केला, सपोर्ट दिला. फक्त आम्ही दोन आमदार असे होते की तेव्हा पण आणि नंतर जे शिंदे भाजपची जे सरकार आली त्यावेळेस सुद्धा आम्ही तटस्थ होतो. एवढं घाई कशाला करतात, सांग थोडस. चित्र स्पष्ट होऊ द्या. आता कोण उमेदवार असतो, आमचे जे वरिष्ठ आहे त्यांचा काय आदेश असतो त्याप्रमाणे. आणि नक्कीच त्यांनी आदेश केल्यावर आपण लोकसभा निवडणूक लढवणार का? जर पक्षाने आदेश दिला तर लोकसभा निवडणुकीसाठी. हे बघा, आता 6 महिन्यापूर्वी आमचे अध्यक्ष साहेब आले होते, वरिष्ठ असुद्दीन साहेब, आणि त्यांनी मला कामाला लागा असं सांगितलं. मी त्याच वेळेस त्यांना सांगून दिला की हे माझ्यासाठी शक्य नाही, कारण मला फक्त माझा धुळे शहर मतदारसंघ बघायचा आहे आणि मी पुढे पण विधानसभाच लढवणार, लोकसभा लढवायची नाही. एक प्रश्न विधानसभेच्या वेळेस पण मला विचारला गेला होता, समजला का तुम्ही? कोणाची वोट कापण्यासाठी तुम्ही उमेदवारी करताय, असाच प्रश्न होता. आणि या जनतेने सिद्ध करून दाखवला. आणि आता लोकसभेत पण आम्ही जेव्हा उमेदवारी करू तर आम्ही कोणाला पाडण्यासाठी नाही तर स्वतः जिंकण्यासाठी आम्ही उमेदवारी. तुमची भूमिका काय राहील आता? ते कसं आहे बघा, आता सध्या तर मोदी लाट चाललेली आहे. मोदी लाटमध्ये ते मागे पण मागे 2 वेळा फक्त मोदीच्या लाटेवरच ते निवडून आले. आणि हे पूर्ण धुळे लोकसभेच्या जे मतदार लोक आहे त्यांच्यासाठी एक शोकांतिका आहे. असा निष्क्रिय खासदार आता परत तिसऱ्यांदा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न ह्या भाजप सरकारने केलेला आहे.